कोशारीचं करायचं काय? हरी मुंड वर बाय. कोशारीचं करायचं काय? हरी मुंड वर बाय. चलो जाओ, चलो जाओ. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोशारींचा पंचपालाचं करायचं काय? हरी मुंड शिवरायांच्या वक्तव्याविषयी चौकडणी निषेध होते. तुम्ही काही आंदोलनात्मक पाऊल उचलणार आहात का? त्याची काही तजवीज चालू? नक्कीच. दुर्दैवाने छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुचक्या बुद्धीचे राज्यपाल जे आलेले आहेत ते सातत्याने शिवाजी महाराजांचा अवमान करतात, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांचा अवमान करतात, आणि केवळ तिथपर्यंत थांबत नाही तर भारतीय जनता पक्षाचे दुसरे खासदार जे आहेत ह्यांनीसुद्धा शिवरायांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचवण्याचं काम केलेलं आहे. हिंदवी स्वराज्य संस्थाक म्हणून संस्थापक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत, हिंदूंचं आराध्य दैवत म्हणून ज्यांची आम्ही ताटमानेने ज्यांना मानतो त्या छत्रपतींचा अवमान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने जे सुरू केलेलं आहे राज्यपालांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आणि तिखट अशी प्रतिक्रिया आहे. शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्रातून त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांकडे करीत आहोत. सावरकरांच्या वक्तव्याविरोधी सुधांशु त्रिवेदीचं जे पाच शिवरायांनी पाच वेळेस पत्र लिहिले औरंगजेबाला, ह्याच सुधांशुने नेमकी काय शिवाजी महाराजांचा अभ्यास केलेला आहे, कुठे जाऊन अभ्यास केलेला आहे, त्यातला पुरावा काय, हे अशा महामूर्खाचं हे काम आहे. आणि त्यामुळे कोणताही पुरावा नसताना, कोणताही शास्त्रीय आधार नसताना, ऐतिहासिक कागदपत्राचं वाचन न करता केवळ आणि केवळ शिवरायांचा अवमान करणं हे भारतीय जनता पक्षाने जे केलेलं कृत्य आहे ते क्षम्य नाही आहे. हे जाणून बुजून होतात का? नक्कीच जाणून बुजून केलं जात आहे. केवळ आणि केवळ महाराष्ट्राला, महाराष्ट्राचा अवमान करणं, महाराष्ट्राला तुच्छ लेखणं यासाठीच भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली ही कपट नीती आहे.